लेटेस्ट अपडेट और खबरों के लिए टीवी वन इंडिया को सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलें। शिवाजी नगर में राजेश नरेश पाटिल का हल्दी कुमकुम कार्यक्रम में शामिल हुए हजारों लोग। भाजपा के नवी मुंबई जिला उपाध्यक्ष राजेश नरेश पाटिल और वार्ड अध्यक्ष सीमा रिडलन द्वारा प्रभाग क्रमांक 80 के शिवाजी नगर में हल्दी कुमकुम कार्यक्रम का आयोजन किया गया, जिसमें हजारों नागरिक शामिल हुए। यहां भाजपा के नवी मुंबई जिला अध्यक्ष रामचंद्र घरत, महापौर जयवंत सुतार, समाज सेविका निर्मला जयवंत सुतार, पूर्व नगर सेविका माधुरी सुतार, समाज सेवी जयेंद्र सुतार खास तौर पर मौजूद रहे। यहां नागरिकों के मनोरंजन के लिए कोले संगीत कार्यक्रम भी प्रस्तुत किया गया, साथ ही महिलाओं के लिए मनोरंजक कार्यक्रम पेश किए गए और उन्हें उपहार भी बांटे गए। यहां जिलाध्यक्ष रामचंद्र घरत, महामंत्री डॉक्टर राजेश पाटिल और महापौर जयवंत सुतार ने नागरिकों को संबोधित करते हुए दोबारा सत्ता में आने और नागरिकों के विकास का भरोसा दिलाया। महात्मा गांधी नगर, रमेश मेटल आणि शिवाजी नगर मधील उपस्थित महिला भगिनींनो, आज जागतिक महिला दिन आणि या जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून महिलांना कुठेतरी एकत्र आणायला पाहिजे ही भूमिका त्या ठिकाणी घेतली गेली आणि या भूमिकेतूनच या ठिकाणी हा हल्दी कुंकू समारंभ त्या ठिकाणी साजरा होत आहे। हल्दी कुंकू फक्त त्या ठिकाणी आपल्या त्या ठिकाणी महत्त्वाचं नाही, परंतु निश्चित सर्व या अनुषंगानं या भागाच्या अनेक गोष्टीच्या विषयी त्या ठिकाणी उलगडा करायचा आहे। गेल्या 25 वर्षामध्ये आपण पाच स्तंभ आपण महापौर नाईक सभेच्या माध्यमातून करून दिले, मला पूर्ण विश्वास आहे यावेळी देखील इथला एक मेंबर, इथला एक नगरसेवक आपण नाईक सभांना बहाल कराल, नाईक सभांच्या नेतृत्वाला बहाल करायचा विश्वास व्यक्त करतो। आपली संख्या बघून मला सगळ्या गोष्टी या अवगत होत आहेत। आपल्याला महाराष्ट्रातला एकमेव अशी आपली महानगरपालिका आहे ज्यांच्याकडे मोरबे धरण आहे। मोरबे धरणाच्या माध्यमातून आपल्याला 24 तास पाण्याची व्यवस्था होत आहे आणि या मोरबे धरणाच्या पाण्यावर या ठाणेकरांचं लक्ष आहे। महिला भगिनींनो लक्ष देऊन ऐका, जर आपण या शिवसैनिकांना मत दिलं तर आपलं पाणी ठाण्याला नेल्याशिवाय राहणार नाही। म्हणून आपल्याला विनंती आहे की गणेश नाईक साहेबांवर विश्वास ठेवून आपण इथे येणाऱ्या उमेदवाराला त्यांच्या उमेदवाराला कमलावर बटन दाबून विजयी करायला। हे आपल्या नवी मुंबईमध्ये लोकनेते गणेशजी नाईक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली 95 पासून ह्या ठिकाणी नवी मुंबई महापालिकेवर सत्ता आहे। ह्या ठिकाणी आपण अभ्यासिका पाहतो, छोटे छोटे आपले रूम आहे, मुलांना अभ्यासासाठी जागा नाही, माझी शाळा आहे, शाळेमध्ये आपले अनेक विद्यार्थी माझ्या शाळेत आहेत, अनेक विद्यार्थी दादा आपल्या संध्याकाळच्या वेळेला आपण त्यांना रूम देतो, वर्ग देतो, त्या ठिकाणी त्यांच्या अभ्यासिकेची थोडीशी व्यवस्था त्या ठिकाणी करतो, असे आपले शिवाजीनगरचे रमेश मेटलचे देखील विद्यार्थी। आज अभ्यासिकेची गरज आहे, ज्याची गरज आहे ती या ठिकाणी होणं गरजेचं आहे। आरोग्य केंद्र या ठिकाणी नाही का? नाही। वाचनालय या ठिकाणी नाही? आज रस्त्यावर चोऱ्या त्या ठिकाणी तेवढ्या होतात। आज सी सी कॅमेरे सुरक्षा कुठे आहे आपली? सी सी कॅमेरे लावण्याची जबाबदारी कोणाची आहे? बंधूंनो जर करायला गेलं तर सगळ्या गोष्टी होतात। मी ज्या गोष्टी तुम्हाला बोललोय हे महापौर जयवंत सुतार साहेबांनी शिरोण्यामध्ये करून दाखवलेलं आहे, माधुरी ताईंनी त्या ठिकाणी करून दाखवलेलं आहे। अभ्यासिका केली अहो त्या ठिकाणी आपली मनाची तयारी लागते। ज्येष्ठ नागरिक भवन ज्येष्ठ नागरिकांचं काल त्या ठिकाणी विरंगुळा केंद्र दिला। ब्युरो रिपोर्ट, टीव्ही वन इंडिया।